संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील गोदावरी काठावर 300 एकरपेक्षा अधिक स्वतःच्या मालकीची बागायत जमीन असलेल्या कारखाना कार्यक्षेत्रात सध्या स्थितीत 8 लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे। 2 दशकापूर्वी कैलासवासी साहेबराव पाटील दोनगावकर यांच्या कार्यकाळात कारखान्यात 2000 कामगार होते। तालुक्याचे वैभव असलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना राजकीय पुढाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी 13 वर्षापूर्वी बंद पाडल्यानंतर राज्य सहकारी बँकेने ताब्यात घेतला होता। मागील वर्षी झालेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांचा पराभव करून कृष्णा पाटील डोणगावकर यांचा पॅनल विजय झाला होता। यावेळी डोणगावकर यांनी कोणताही सत्कार स्वीकार न करता त्यांनी एक शपथ घेतली होती, जेव्हा कारखाना सुरू होईल त्यानंतर मी सत्कार स्वीकारेल। 15 वर्षानंतर गंगापूर साखर कारखाना जय हिंद शुगरच्या अध्यक्षा सुष्मिता विखे पाटील यांनी ताब्यात घेतलाय। गंगापूर साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर 15 वर्षानंतर सभासद सर्वसाधारण सभेसाठी आले होते। कारखान्याचे कामकाज बघून सभासदांनी समाधान व्यक्त केले व येत्या हंगामात कारखाना चालू होईल असा विश्वास व्यक्त केलाय। गंगापूर कारखाना या वर्षीच्या हंगामामध्ये इतर कारखान्यांच्या सोबत हा सुरू होणार आहे। साधारणतः दसरा ते दिवाळीच्या दरम्यान कारखाना सुरू होईल। कारखान्याच्या दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे। बॉयलर, एक नवीन बॉयलर टाकण्यात आलेला आहे आणि बऱ्याचशा नवीन मशिनरी, जुन्या मशिनरीची दुरुस्ती मोठ्या प्रमाणात चालू आहे। साधारणतः दसरा आणि दिवाळीच्या मध्ये कारखाना सगळ्या साखर कारखान्यांच्या सोबत या ठिकाणी चालू होईल। तुम्ही जे शब्द दिला होता त्या शब्दानुसार किती दिवसात असं काय सांगता येईल का? तो मागच्या 4-6 महिन्यापूर्वी कारखान्याची निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये अनेक वर्ष बंद असलेला साखर कारखाना आपण चालू करू अशा प्रकारचा शब्द आपण सभासदांना दिला होता। सभासदांनाही कारखाना चालू व्हावा ही मनापासूनची भावना होती आणि त्याप्रमाणे निवडणूक झाल्यानंतर ॲग्रीमेंट करून आपण तत्काळ त्या कारखान्याच्या कामाला सुरुवात होईल अशा प्रकारचं सगळं सहकार्य वातावरण तयार केलं आणि कारखाना आता जोरात दुरुस्तीचं काम चालू आहे। आणि आता हा ऑगस्टचा शेवट आहे। सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यात उरलेली सगळी कामं होतील आणि ऑक्टोबरमध्ये हा कारखाना शेवटी चालू होईल ऑक्टोबरच्या दरम्यान। हे आमचा एवढाच एक प्रयत्न आहे जय हिंद ग्रुपकडनं की दसऱ्याच्या दिवशी हा कारखाना चालू झाला पाहिजे। माझी एंटायर टीम याला कमिटेड आहे। सगळ्या शेतकऱ्यांकरता जेवढ्या वर्षांनी त्यांनी वाट बघितली आहे ती वाट प्रतीक्षा संपावी एवढंच आमची इच्छा आहे आणि आमचे प्रयत्न सगळे त्या दृष्टीने चालू आहेत। विजन प्लस न्यूज साठी अलीम चाऊस गंगापूर।